मित्रांनो, आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. आपण बघतोय ग्रामसेवक भरती, कृषी सेवक भरती, कृषी विस्तार अधिकारी आणि कृषी अधिकारी. मुख्य फोकस ग्रामसेवकर आहे. कृषीचे तांत्रिक घटकाचे या ठिकाणचे बेसिकचे लेक्चर आपण बघतोय आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त लेक्चर्स आपण घेतोय कृषी स्पेशल. म्हणजे ग्रामसेवकसाठी सगळ्यात बेस्ट तुम्हाला अभ्यास करता या ॲपवर हे सगळं मटेरियल आपण देतोय. आजचा टॉपिक आपला लय भारी आहे. भारी का? कारण की तो परीक्षेभिमुख आहे, त्यावर प्रश्न येत आहेत. मृदा व खते नावाचा हा टॉपिक आहे. पटकन सगळ्यांनी एकदा लाईक करायचंय, शेअर करायचंय, पटपट पटपट आपल्या मित्रांना हे लेक्चर शेअर करायचंय आणि वही पेन घेऊन बसायचंय. जेवढ्या नोट्स काढतील तेवढे काढत चाला. इतरांपेक्षा तुमचा अभ्यास जास्त कॉन्सन्ट्रेशनने त्या ठिकाणी होणार आहे. जमीन आणि मृदा पहिलं म्हणतोय आपण, तर आधी हे बघूया नंतर खते बघूया. बघा, पहिला मुद्दा जो असतो ना, मातीच्या कणाची जी घनता असते, पार्टिकल डेन्सिटी, ती किती असते? एक जनरल तुम्हाला विचारलंय तर ती 2.65 ग्रॅम घन सेंटीमीटर एवढी असते. 2.65 ग्रॅम घन सेंटीमीटर एवढी ती असते. पुढे जमिनीचा अभ्यास जे शास्त्र करतं त्याला आम्ही पेडॉलॉजी असं म्हणतो आहे. हा प्रश्न आलाय, आपण घेतोय ना, PYQ घेतो आहे, त्याच्यात तुम्ही बघितलेला आहे की पेडॉलॉजी म्हणजे काय, जमिनीचा अभ्यास करणारे शास्त्र. जमिनीचा सामूह यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. 6.5 ते 7 दरम्यान असेल तर ती पिकाच्या वाढीसाठी योग्य असलेली जमीन आहे. 6.5 ते 7 हा जमिनीचा सामू. पुढे मृदेला जो काळा रंग येतो आहे तो टिटॅनी फेरस मॅग्नेटाईटमुळे येतो आहे, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ब्लॅक सॉइल, जमीन काळी कशामुळे? टिटॅनी फेरस मॅग्नेटाईटमुळे जमीन काळी आहे, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे मातीचा नमुना घ्यायचा आहे, त्यासाठी आम्ही स्क्रू ऑगर वापरतो. स्क्रू ऑगर वर प्रश्न आलाय ऑलरेडी. टिटॅनी फेरस मॅग्नेटाईट किती वेळा आलं? रेगुर मृदा कशामुळे काळी बनते? अनेक वेळा आले प्रश्न आहे. महाराष्ट्रातील जमिनीमध्ये पोटॅश जास्त आहे, म्हणजे तुम्ही जेव्हा खतं देतात का, तेव्हा तुम्ही युरिया जास्त देतात, स्फुरद जास्त देतात, पोटॅश जास्त देत नाही, पालाश जास्त देत नाही. कारण की ऑलरेडी ते आहे महाराष्ट्रामध्ये. काही जण म्हणतील नाही नाही, युरियाने लय भारी वाढतं पीक, पोटॅश का देत नाही? पोटॅश आहे ऑलरेडी आपल्या जमिनीत मॅक्झिमम, ते लक्षात घ्या. पुढे जातो उन्हाळ्यात येणारा जो पहिला पाऊस आहे, जमिनीला सुगंध येतो आहे, ऍक्टिनो मायसेटास या जीवाणूळ येतोय, त्याला तुम्ही एक शब्द वापरतात काय माहिती, मृद गंध. काय मृद गंध जो आहे तो येतो आहे ऍक्टिनो मायसेटास मुळे. जमिनीचे चार मुख्य घटक आहे, ज्यामध्ये खनिज द्रव्य आहे, सेंद्रिय द्रव्य आहे आणि जल वायू आहे. बघा, जमिनीचे चार मुख्य घटक कोणते आहेत? खनिज द्रव्य 45%. हा प्रश्न येऊन गेला आपल्या एका ठिकाणी, कन्फ्युजनही झालं होतं एका ठिकाणी, जरा वेगळं होतं उच्चार, हे उत्तर एका ठिकाणी वेगळं उत्तर होतं. खनिज द्रव्य 45%, 5% सेंद्रिय द्रव्य, ती 50% झालं, जल 25 आणि हवा 25, वायू 25. आता नाही चुकणार, याच्यानंतर मला इथे चूक नकोय, कारण की हा एक मार्ग तुमचा पक्का होतो आहे. मित्रांनो, स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं विठ्ठल नागनाथ राऊतोरा सरांचं हे पुस्तक आहे, कृषीशास्त्र नोट्स नावाचं. कृषीचा तांत्रिक अभ्यासक्रम याच्यामध्ये आहे. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन कोणत्याही पुस्तक दुकानावर जाऊन तुम्हाला घेता येईल. फास्ट रिव्हिजन TCS IBPS हे पुस्तक बेस्ट आहे. आता बघा, तुम्ही म्हणताय की चला 2.5 सेमीचा म्हणजेच एका इंचाचा जमिनीचा थर तयार होतो आहे, किती वर्ष लागतंय त्याला? 2.5 सेंटीमीटर ज्याला आपण 1 इंच म्हणतो आहे, तो जो जमिनीचा थर आहे तो तयार होण्यासाठी 400 ते 500 वर्ष जात आहेत. म्हणजे किती दिवस लागतात? बघा, पीक कापल्यानंतर जमिनीमधील पोटॅशियमचं प्रमाण कमी होतं आहे, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पिकाची कापणी आम्ही जेव्हा करतोय तेव्हा. पुढे नॅशनल ब्युरो ऑफ सॉइल सर्वे अँड लँड यूज प्लॅनिंग कुठे आहे? तर ते नागपूरला आहे. त्याच्यानंतर माती आणि जमीन यांचं पाणी यांचं जे प्रमाण आहे, मिश्रण आहे, एकास 2.5 याच्यातून जमिनीचा सामू मोजला जातो. बघा, माती आणि पाण्याचं जे प्रमाण आहे ना, सामू मोजण्यासाठी ते त्याचा रेशो काय असावा तो सांगितला, 1:2. आता 25 सेमीपेक्षा खोल असलेली जमीन तिला आम्ही उथळ असं म्हणतोय, कमी खोली असलेली म्हणावं लागेल. उथळ म्हणजे वरच्यावरी 25 सेमीपर्यंत माती खाली खडक लागतोय, उथळे. पुढे महाराष्ट्रामध्ये शासकीय खार जमीन प्रयोगशाळा कुठे आहे? तर ती वडाळ्याला आहे. पावसाचं प्रमाण जास्त झालं किंवा जास्त पाणी दिलं तर जमीन कशी बनते? लिचिंग ऑफ सॉइल आपण त्याला म्हणतोय, खारट जमीन बनते. जास्त पाणी दिलं गेलं, क्षार आपण त्या ठिकाणी जास्त म्हणतोय, ते पावसाचं प्रमाण जास्त झालंय, जमिनीचा खारटपणा घालवायचा आहे. तुम्ही चुनखडी वापरतायत, कॅल्शियम कार्बोनेट वापरतायत. बघा, मातीच्या कणाच्या जाडीवरून 3 प्रकार या ठिकाणी पडतायत. एक असते वाळू, ज्याला आम्ही सँड म्हणतोय, 2 ते 0.2 mm. दुसरी असते पोयटा, जी 0.2 ते 0.02 mm.
आणि तिसरी असते चिकन माती 0.2 ते 0.002 mm. पुढे आपण जातो आहे जागतिक मृदा दिवस. 5 डिसेंबरला हा साजरा केला जातो. बघ 5 डिसेंबरला. त्याच्यानंतर पृथ्वीच्या पृष्ठभागावरील 90% जमीन जी आहे ती अग्निजन्य या खडकाने बनलेली आहे. बघा 90% जमीन अग्निजन्य या खडकाने बनलेली आहे. जमिनीचा सामू जो आहे तो पीएच एका युनिटने वाढवायचा आहे. तुम्हाला कॅल्शियम कार्बोनेट 5000 किलो लागेल. बघा एक युनिट वाढवायची ते एक विशिष्ट एक पृष्ठभाग आहे. आता मग तो जो सामू आहे ना, सामूवर अनेक वेळा प्रश्न आले की म्हणजे 6.5 ते 7.5 दरम्यान सामू असेल तर ती उदासीन जमीन असते, न्यूट्रल असते. जास्त सामू असेल तर जमीन न्यूट्रल आहे. 7.5 पेक्षा जास्त असेल तर मग ती विम्लय अल्कधर्मी आपण तिला म्हणतोय. 6.5 पेक्षा कमी असेल तर ती आम्लधर्मी आहे. आणि 4 पेक्षा कमी किंवा 9 पेक्षा जास्त असेल तर त्याच्यात पीके येत असते. म्हणजे कमीही नको आणि जास्तही नको. 4 च्या खाली धोका, 9 च्या वर धोका. मग सगळ्यात बेस्ट जर बघितलं तुम्ही तर इथे तुम्ही बघतायत 6.5 ते 7.5 उदासीन आपण बघतो आहे. पुढे मी जातोय पण एकदम ते म्हणजे वेगवेगळ्या जमिनीचे वेगवेगळे गुणधर्म असतात ते आपल्याला माहीत असलं पाहिजे. आणि अभ्यास कट्टा तर आपल्याला माहितच पाहिजे. एकच कट्टा अभ्यास कट्टा महाराष्ट्रातलं 1 नंबरचं ऍप्लिकेशन जे ग्रामसेवक भरतीची तयारी करून घेत आहे. एवढे लेक्चर तुम्हाला दुसरं कुठेच भेटणार नाही आणि एवढ्या कमी फीस मध्ये कुठेच भेटणार नाही. अरे 1600-1700 लेक्चर्स भाऊ, एवढे लेक्चर्स तुम्हाला इतक्या कमी फीस मध्ये महाराष्ट्रात कोण देत नाही. आणि तांत्रिकचे म्हणजे जे कृषी म्हणतोय का याचे जवळपास आता 200+ लेक्चर्स आपले होत आले फक्त कृषीचे म्हणतोय. आणि त्याच्या टेस्ट पेपरचे अनालिसिस वगैरे ते आणखी ती 50-60 म्हणजे डोक्याच्या बाहेर आहे. छप्पर फाडकी कार्यक्रम आहे हा. हे फास्ट ट्रॅक बॅच तुम्हाला जॉईन करता येईल किंवा मग तुम्हाला टेस्ट सिरीज सुद्धा घेता येईल. तेव्हा फक्त तांत्रिक पाहिजे बाबा, मला फक्त कृषी एक कृषी करायचंय ते सुद्धा तुमच्यासाठी या ठिकाणी आहे. मातीतील कणांच्या मिश्रणाच्या प्रमाणावरून मातीचे किती प्रकार पडतात हा प्रश्न आहे. कणांचं जे मिश्रण आहे का त्याचं प्रमाण जे आहे 12 प्रकारची माती म्हणून आपण या ठिकाणी ओळखतो. पुढे वाळूचं प्रमाण अधिक असेल तर हलक्या प्रकारचे, जिथे वाळू जास्त आहे ती हलकी जमीन, जिथे चिकण माती जास्त आहे ती भारी जमीन. म्हणजे तुम्ही जमीन खरेदी विक्रीकडे कुठे गेले कोणी म्हटलं अरे आमची लय भारी जमीन म्हणजे काय चिकण माती जास्त आहे. आता महाराष्ट्रामध्ये जी क्षारयुक्त जमीन आहे तिला आम्ही काय म्हणतो, चोपन जमीन म्हणतो, खारवळ जमीन म्हणतो, अल्कलाईन सॉइल हा त्याला इंग्लिश मधला शब्द आहे. कोणी बघितले की चोपन जमीन बघितली तर आमच्या गावाकडे आहे ती अशी पांढरट पडलेली असते त्याच्यावरून पाणी तिथे जिरत नाही. म्हणजे ती चोपन जमीन असते ना सगळ्या ठिकाणी असते. गावात जुन्या काळात मला आठवतं म्हणजे जुन्या काळात आमचे ढाब्याचे घर होते. ढाब्याचे ढाबा वेगळा धाबा वेगळा धाबे म्हणजे पत्र नसायचे ते जुने मातीचं हे असायचं. ते घर गळायला लागलं की तिथे ती चोपन माती आणून टाकायची. कोणाला आठवतंय का आहे का कोणाकडे. हा सेंट्रल सॉइल अँड मटेरियल रिसर्च स्टेशन जे दिलेलं आहे त्याच्यानंतर काळी मृदा त्याच्यातलं मुख्य मूलद्रव्य मॉन्ट मोरिलो नाईट आहे. लागवडीखाली असणाऱ्या जमिनीमध्ये कार्बन आणि नायट्रोजन 10:1 आहे. कार्बन 10 तर नायट्रोजन 1. बघा कार्बन नायट्रोजन. पुढे भारतामध्ये जमिनीचं उपयुक्ततेनुसार 8 प्रकार आहे. आता ते 12 आपण मातीच्या ते मिश्रणावरून आपण 12 ठरवले मातीच्या कणाच्या. पण उपयुक्त जमीन मग त्यामध्ये गाळाची, काळी, तांबडी, लॅटेराईट, वनभूमी, वाळवंटी, क्षारयुक्त, पीठ जमीन हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे जास्त पावसाच्या प्रदेशात जी आहे ना ती तांबडी माती या ठिकाणी आपण तिला म्हणतोय. वालुकामय जमिनीचा पीएच जो आहे तो 7.5 ते 8.5 असतो हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे जांभी तसेच तांबडी मृदा यामधला मुख्य मूलद्रव्य जे असतं ते केओलिनाईट असतं. जांभी तसेच तांबडी मृदेमधलं जे मूलद्रव्य आहे ते केओलिनाईट आहे. केओलिनाईट जरा वेगळं नावं हे लक्षात ठेवा, शास्त्रीय नावं आहे. पर्वतीय मृदा पश्चिम घाटामध्ये तिला आम्ही कुमारीस म्हणतो आहे. चंद्रपूरमध्ये तिला बाटली किंवा रेताडी म्हणतोय. आहे का कोणी पश्चिम घाटातले आहेत का कोकणातले आहेत का तिकडचे चंद्रपूरवाले आहे का बाटलीवाले कार्यकर्ते रेताडीवाले. हा बघा भारी. पुढे कोकण किनार भागात जे खार भूमी विकास प्रकल्प आला ना तो 1949 पासून भारी काळ्या कसदार जमिनीमध्ये भेगा पडतायत. कारण केओलिनाईटच्या जास्त प्रमाणामुळे ते भेगा पडत आहेत. पुढे अग्निजन्य खडकापासून बनलेली जी माती आहे ती सर्वात सुपीक असते हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. आणि आम्लधर्मी मृदा जी आहे ती फळ शेतीसाठी उपयुक्त असते हेही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता तुम्ही म्हणाल का सगळ्यात जास्त सेंद्रिय पदार्थ असलेली माती कोणती, मग तिला आम्ही भारी म्हणतो. ती काळी माती जिथे सर्वात जास्त सेंद्रिय पदार्थ आहे. मग काळी माती भारी का असते, त्यामुळे तर असते.
ज्या जमिनीमध्ये जैविक पदार्थ अधिक मात्रेत असतो तिचा रंग गडद असतो, जैविक पदार्थ जे की चांगले आहे पिकाच्या उत्पादनासाठी. कोकणपट्टा जांभ्या जमिनी आहे, लॅटेराइट खडकापासून त्या तयार झाल्या आहेत, लक्षात ठेवा. मातीमध्ये पोटॅशियमचा स्रोत जो आहे त्याला मास्कोबाईट असं म्हटलं जातं. मातीमधलं जे पोटॅशियम आहे मास्कोबाईट पासून ते भेटत आहे. पुढे जमिनीवर कायमस्वरूपी सुधारणा करायची आहे, दीर्घ मुदतीचं कर्ज दिलं जातं. बघा तीन प्रकारचे कर्ज शेतकऱ्यांना भेटतात, कोणकोणते त्याला कमेंट होऊन जाऊ द्या, पटपट पटपट नोट डाऊन करा. मुद्दे एखादा सेंद्रिय पदार्थ आहे जमिनीमध्ये कुजला, त्याला आम्ही ह्युमस म्हणतोय. हलक्या जमिनीमध्ये पिकाचा जो मरणोक्त बिंदू असतो, परमानंट विल्टिंग विल्टिंग पॉइंट ज्याला आपण म्हणतोय, तो 15 ते 18 असतो. भारी जमिनीमध्ये तो 20 ते 22 असतो. हलक्या जमिनीमध्ये रेती ही 60 ते 90% असते. रेती म्हणजे वाळवंटाचाच भाग आहे, वाळूच म्हणावे लागेल तर चांगलं पीक नाही येत तिथे. आता महाराष्ट्रामध्ये मग काळी मृदा किती आहे, तर जवळपास 40% आहे. आणि पिकांच्या मुळांची वाढ ही 15 ते 30 सेमी या जमिनीच्या स्तरामध्ये चांगली होते. म्हणजे वरचा जो भाग आहे ना 15 ते 30 एकदम वरती नाही, थोडस 15 सेंटीमीटर समजा एवढं झालंय. आपल्याकडे फुटपट्टी असते ना 15 सेमीची आणि 1-30 सेमीची लंबी, याच्या खाली जो भाग आहे का एवढा तिथे तो भाग नरम पाहिजे, तो भाग नरम पाहिजे. आता वर्षातून जर एकही पीक घेतलं नाही तर वापर शून्य आहे असं आपण म्हणतो. एक पीक घेतलं तर 100% वापर आहे, दोन पीक घेतलं 200% वापर आहे, तीन घेतलं 300%. लक्षात काय झालं ठेवायचं, एक तर 100, 200, 300 काही विषय नाहीये. आता भारतीय जमिनीमध्ये गंधक कमी आहे, गंधक हे एनपीके नंतरचं चौथं महत्वाचं मूलद्रव्य आहे, लक्षात ठेवा. मग आता हे मूलद्रव्य आले म्हणजे खत आले, खत खत खत. आता हा प्रश्न आलाय की नाही मला सांगा तुम्ही. किती जणांनी आपले पीवायक्यूचे सेशन बघितले, ज्यांनी नाही बघितले त्यांनी अभ्यास कर टाइप डाउनलोड करा. रोहित चोंदे पाटील जीएसटी इन्स्पेक्टर हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या. वर्मी कंपोस्ट वर प्रश्न आलाय, ग्राम सेवकला आलाय, जे आलंय मी तुम्हाला त्याच्यामुळे बेसिकचं एकही लेक्चर सोडू नका. आता एक इतकं लेक्चर आहे, हे काहीतरी 25 नंबरचं काहीतरी लेक्चर आहे, नाही 24 नंबरचं. म्हणजे याच्या आधीचे 23 लेक्चर किती जणांनी बघितले, ज्यांनी नाही बघितले त्यांनी नाव लिहून घ्या, पहिले नाव लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, अभ्यास कट्टा कोणत्याही युट्यूब व्हिडिओच्या खाली जाऊन तुम्ही तिथून डाऊनलोड करू शकता लिंकवरून, किंवा प्ले स्टोअरला जा ना, अभ्यास कट्टा सर्च करा. तुमचं काम पण तुम्हालाही करावं लागणार आहे जर ग्राम शुक्ल मार्क्स पाहिजे आहे. कोणतं जीवाणू खत आहे जे सहजीवी पद्धतीने काम करतात, रायझोबियम ऍझोला. कंपोस्ट खत बनवण्याचे जे नॅपड पद्धत आहे ती कोणी शोधली, ती नामदेव पांढरी पांडे यांनी शोधलेली आहे. बघा नॅपेड पद्धत, सार्वजनिक क्षेत्रातला पहिला खत कारखाना जो सिंद्रीला आहे बिहारमधला 1951चा, तोही माहीत असला पाहिजे. द सेंट्रल फर्टिलायझर्स क्वालिटी कंट्रोल अँड ट्रेनिंग सेंटर फरीदाबाद उत्तर प्रदेशचं, या ठिकाणी लक्षात ठेवा. फरीदाबाद युपीला आहे हे सेंट्रल फर्टिलायझर्स क्वालिटी कंट्रोल अँड ट्रेनिंग सेंटर फरीदाबादला आहे. खतासंदर्भातलं त्याची क्वालिटी बघणार. ग्वानो खत म्हणजे काय, पक्ष्यांची विष्ठा तिला ग्वानो खत म्हटलं, असे प्रश्न येतात, असे जरा हटके प्रश्न येतात. प्रयोगशाळेमध्ये वाढलेले जीवाणू शेतकऱ्यांना मिळतात त्यांना आम्ही जीवाणू खत असं म्हणतो आहे. शेणखतामध्ये नत्र असतं 0.5%, म्हणजे जास्त नत्र नसतात. म्हणजे गावाकडे तुम्ही गेलं ना, लोक म्हणतात ते शेणखत थंड असतं, थंड थंड म्हणजे काय, लगेच ते प्रभाव नाही टाकत. ते नत्र असेल ना प्रभाव लगेच येतो. युरिया टाका कसं धनाट हिरवगार होतं शेत, किंवा मग पाऊस नाही आला तर सगळं वाळून काढतं ते. युरियाला पाणी सुटतं बरं का, तुम्ही टाकलं युरिया खत कधी टाकलंय का, भारी नरम नरम पांढरा शे. मी सगळे कामं केलेले आहेत, तुमच्यातले असतील शेतकऱ्यांची मुलं बरे. खनिज खताच्या उत्पादनासाठी आवश्यक आम्ल जे आहे ते नायट्रिक आम्ल आहे. वनस्पतींना जास्त प्रमाणामध्ये त्याची आवश्यकता असते, त्यांना महापोषक द्रव्य प्रायमरी न्यूट्रियंट्स आम्ही म्हणतो आहे. नत्र स्फुरद पालाश हे तीन महापोषक द्रव्य आहे. महा म्हटलं कसं, महानायक महासभा. युरियामध्ये नत्र 45%, नायट्रोजन. कंपोस्ट खतामध्ये नत्र 1.8%, म्हणजे किती कमी बघा, कुजलेलं कंपोस्ट तिथे नत्राचं प्रमाण कमीच आहे. आता तुम्ही म्हणाल आमच्यामध्ये सुद्धा असं खतासारखं काहीतरी पाहिजे, हो आहे ना, तुम्हाला सुद्धा खत भेटतंय. खत पाणी कसं, नोट्स आपण देतोय तांत्रिकच्या आणि टेस्ट पेपर देतोय, तांत्रिकचे 10 पेपर देतोय, तांत्रिकच्या सगळ्या नोट्स देतोय, नवीन सिलेबस नुसार देतोय. ग्रामसेवक भरतीच्या व्हॉट्सअपला भेटणार आहे, हा नंबर आहे. फोनपे गुगल पे पेटीएम करून याच नंबरला व्हॉट्सअपला, 299 रुपये त्या ठिकाणी फीस आहे. त्यामध्ये मग इंग्लिशच्या नोट्स आणि टेस्ट सिरीज आहे, मराठी नोट्स टेस्ट सिरीज आहे, जी के सगळं आहे. ज्यांना स्टडी मटेरियल नाही का त्यांना सगळं आहे. तुम्हाला कोणाकडे जाण्याची गरज नाही, भाऊ काय वाचून काय नको वाचू, सगळे करंट अफेअर्स सहित आहे. आणि तांत्रिकचं स्पेशल एवढं वाचलं तरी तुमचं खूप पुढे तुम्ही निघून जाणार आहे, पुढे जातोय. बघा आता हिरवळीच्या खतापासून जे नत्र मिळतंय ते हेक्टरी किती मिळतं असं तुम्हाला विचारलंय, 80 ते 90 किलो मिळतंय. संपूर्ण सुफला हे कोणतं खत बघा,
सुफला संपूर्ण मिश्र खते, म्हणजे मिश्र संयुक्त म्हणजे काय, त्याच्यामध्ये नत्र स्फुरद पालाश वगैरे असतं. सिंगल सुपर फॉस्फेट म्हणलं ना, याच्यात स्फुरद 16%, तुम्हाला नत्र 46% आणि स्फुरद 16% एवढं लक्षात ठेवा. सिंगलमध्ये गंधक उपलब्ध करून देणारे जीवाणू जे आहे ते थायो बॅक्टेरिया आहे, जे गंधकाची उपलब्धी करून देते आहे. जीवाणूंच्या मदतीने काडी कचरा, जनावरांचे मलमूत्र, पानतळे यापासून कुजवून तयार केलेलं जे खत आहे त्याला आम्ही कंपोस्ट खत असं म्हणतो आहे. जीवाणूंच्या मदतीने हे कुजवून तयार केलं जातं कंपोस्ट खत. सेंद्रिय खताला प्रोत्साहन देण्यासाठी गांडूळ खत उत्पादन योजना या ठिकाणी सुरू केलेली आहे 2000-2001 मध्ये. कंपोस्ट खताचा बेंगलोर पद्धत असेल, खड्डा पद्धत असेल, याचा शोध जो लावलाय डॉक्टर आचार्य आणि डॉक्टर द्री खंडे यांनी लावलेला आहे. आता खत क्रांती कोणती, जिला आम्ही राखाडी क्रांती म्हणतोय किंवा भुरी क्रांती म्हणतो आहे. राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर जे आहे RCF, याचं राज्यातलं दोन खत प्रकल्प, त्यामध्ये एक तुर्भे मुंबईचा आहे, दुसरा थळ वायसेत रायगडचा आहे. राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्स आपण ज्याला म्हणतोय. पुढे निळ हिरवं शेवाळावर तुम्हाला अनेक वेळा प्रश्न आले, याला तुम्ही दुर्लक्षित करू नका. हेक्टरी 25 ते 30 किलो इतकं नत्र हे संघटित करू शकतं निळ हिरवं शेवाळ. पुढे तुम्हाला दिलंय 4 रासायनिक खत नियंत्रण प्रयोगशाळा महाराष्ट्रातल्या पुणे नाशिक औरंगाबाद अमरावतीला आहे. नीलहरित शैवाल भात पिकासाठी उत्कृष्ट खत निर्मिती जी होती आहे ती डमरीला होती आहे, मालडोंगरीला होती आहे, बाथोडी, पालोरा, लोणारे, पालशेत, माणगाव, इगतपुरी, राधानगरी जिल्हे बघा तुम्ही. या ठिकाणी काय होते पण नीलहरित शैवाल भात पिकांसाठीची, आता भात पिकं कोणत्या पट्ट्यात राहील तसंही तुमचा काही काही ऑप्शन तसे कट होतात. नैसर्गिक खतं कोणकोणती आहे, शेणखत, कंपोस्ट, हिरवळीचे जीवाणू, बघा नैसर्गिक खतांबद्दल तुम्हाला विचारलाय आणि आलाय ना हा प्रश्न, रासायनिक खत, नैसर्गिक खत, हा म्हणजे सोपा आहे पण जे शेतकऱ्यांची मुलं नाही त्यांनी जरा लक्ष द्या. रासायनिक मध्ये तुम्हाला माहिती आहे अमोनियम सल्फेट आहे, यामध्ये नायट्रोजन 20.6%, युरियामध्ये नायट्रोजन 46%, सुपर फॉस्फेट मध्ये कॅल्शियम सल्फेट आणि कॅल्शियम फॉस्फेट आहे. आता सर्वात जास्त खतं गुजरातमध्ये, भारताच्या 14%. सर्वात जास्त उत्पादन करणारी कंपनी NFC सर्वाधिक. आता नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड जी सर्वाधिक खताची उत्पत्ती उत्पादन करते आहे ती कुठे आहे, ती नोएडाला आहे. आणि हे नोएडा कुठे माहिती आहे ना, कोणत्या राज्यात आहे माहिती आहे सांगा मला, महत्वाचं ठिकाण आहे ते भारतातलं खताचं शहर फर्टिलायझर सिटी नोएडाच आहे, फरीदाबाद. भारताची आयात मूल्य सुद्धा बऱ्यापैकी आहे, सर्वात मोठा खर कागद कारखाना आपण बघितलंय सिंद्रीला. 10 उद्योगांपैकी महाराष्ट्रामध्ये एकच आहे राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्स RCF आपण त्याला म्हणतो आहे. बघा RCF वेगळा आणि NFC वेगळा, फरक करा लक्षात घ्या. आता 2018 नुसार खताचा वापर भारतामध्ये 175 किलोग्रॅम प्रति हेक्टर आहे, जो 1969 मध्ये फक्त 12 एवढा होता तो किलोग्रॅम प्रति हेक्टर, म्हणजे फार मोठी वाढ आहे. प्रति हेक्टर खताचा वापर सगळ्यात जास्त जो होतोय पुदुच्चेरीमध्ये होतो आहे, तेलंगणा आणि पंजाबमध्ये होतो आहे, म्हणजे पुदुच्चेरी केंद्रशासित प्रदेश आहे, पण खत किती वापरतायत बघा जरा. आता सर्वात जास्त 37% खताचा वापर हा तांदुळासाठी आम्ही करतोय, त्याच्यासाठी वापर गव्हासाठी होतो आहे. सर्वात जास्त हाँगकाँगमध्ये खत 35 ते 73, म्हणजे आपण काहीच नाहीये 175 कुठे. किंवा हाँगकाँगचं ते भाज्या वगैरे खाल्ल्यावर तुमच्या पोटात काय जाते हे तुमच्या लक्षात येईल. चलो सर्वात जास्त वापरलं जाणारं खत युरिया आहे, कारण की त्याची आपल्या जमिनीमध्ये कमतरता आहे, सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो आहे. आता खत उत्पादनात भारत दुसरा आहे हे लक्षात ठेवा, चीन पहिला आहे. DAP खत म्हणजे काय, हे DAP दिलंय का रे कोणी गावाकडे शेतकऱ्यांच्या मुलांना माहिती DAP काय, डाय अमोनियम सल्फेट, चालेल फॉस्फेट माफी असावी, पोटॅशियम मात्र याच्यातून नाहीये, पोटॅशियम याच्यातून मिळत नाही DAP मधून, लक्षात ठेवा. पुढे MAP म्हणजे काय, मोनो आम्यो अमोनियम फॉस्फेट त्याला आपण म्हणतोय. कंपोस्ट खत निर्मितीचं इंदोर पद्धत जी आहे, डीग रास पद्धतीचे संशोधक जे आहे सर हार्बर्ट आहे, फेडरिक होलर जे आहे यांनी 1828 मध्ये कृत्रिम युरिया तयार केला हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये 2020 नुसार प्रति हेक्टरी खत 117, भारतामध्ये 175, आपल्याकडे 117 आहे, म्हणजे आपलं जरा बरं आहे. बरं म्हणजे का, जरा चांगलं केमिकल कमी असलेलं, हा ते म्हणजे ते मागासपणाचंही लक्षण आहे बरं का, ते मागास असल्याचं लक्षण सुद्धा आहे शेतीच्या बाबतीमध्ये. पुढे सेंद्रिय खतं जे आहे त्यामध्ये भर खतं येतात, झोर खतं येतात. भर खतं मोठ्या प्रमाणावर वापरली जातात, सावकाश लागू पडतात, पोषण द्रव्यांचे प्रमाण कमी वनस्पतीपासून मिळतात, जमिनीची जलधारण क्षमता जी आहे ती वाढवतात भर खतं.
जोर खतं जी असतात पोषण द्रव्याचे प्रमाण जास्त म्हणून कमी वापरली जातात. लक्षात ठेवा, प्राण्यांच्या अवशेषामधून जोर कसं खतं मिळवली जातात. जोर खतं काय, कुठे वापरायचे? भर खतं जास्त प्रमाणात वापरतो आम्ही, वनस्पतीपासून मिळत आहेत. कंपोस्ट खतं, कुजून तयार झालेली जी खते, ट्रायकोडर्मा ही परजीवी बुरशी जी आहे ती वाढते तिथे. इफकोचा लॉंग फॉर्म काय, इफको कशाला म्हणायचं, ती कंपनीची ती खताची, इंडियन फार्मर्स फर्टिलायझर्स कोऑपरेटिव्ह लिमिटेड. कृपको म्हणजे कृषक भारती कोऑपरेटिव्ह लिमिटेड. गांडुळे त्यांच्या वजना इतके खाद्य खाऊन त्यापैकी किती टक्के विष्ठा कंपोस्ट खताद्वारे बाहेर टाकते, म्हणजे बघा गांडूळ जेवढं खातं आहे का, त्यातलं 95% ती विष्ठाची, तुमचं खतची ती, लक्षात ठेवा. म्हणून ते गांडुळाचं खत आम्ही तयार करतो. नीलहरित शेवाल आहे, ते नायट्रोजनचं रूपांतर नायट्रेट्स मध्ये करत आहे. सर्वाधिक फॉस्फरस असलेलं खत कोणतं, ट्रिपल सुपर फॉस्फेट आहे. पोलाद प्रकल्पामधलं उप उत्पादन जे आहे ते अमोनियम सल्फेट म्हणून आपण त्याला ओळखतो आहे. आणि मित्रांनो, अभ्यास कट्टा ऍप तुमच्यासाठी महत्वाचं आहे, कारण ते या खतासारखंच काम करते, तुमचं उत्पादन वाढवते. उत्पादन म्हणजे काय, तुमचं उत्पादन काय, तुमचं उत्पादन आहे मार्क्स. तुम्ही जेवढे जास्त खत पाणी द्याल तेवढे जास्त मार्क्स भेटणार आहेत. जेवढा अभ्यास कराल, विजय भो व्याज ग्रामसेवकसाठी आहे, झडपीसाठी विजेता व्याज आहे, जिल्हा न्यायालय भरती बऱ्याच जणांनी फॉर्म भरले माहित नाही त्यांच्याकडे ही व्याज आहे. आरोग्य सेवक आरोग्य सेविका परीक्षा बाकी आहे. कृषी सेवक आहे, सुपर व्याज आहे, SSCED इतर वेगवेगळ्या सगळ्या परीक्षा, पुरवठा निरीक्षक असेल त्यांच्यासाठी ही व्याज आहे. उत्पादन शुल्क भरती, पोलीस भरती, तलाठी भरती बॅचेस तुमच्यासाठी आहे. स्टडी मटेरियल सगळं काही तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. अभ्यास करता ॲप आहे, डाउनलोड करायचं आणि आपला अभ्यास सोपा करायचा आहे. सगळ्यांना शुभेच्छा आहे. पुस्तक पुन्हा एकदा काही जण विचारत आहेत, त्यांच्याकडे सांगतोय स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं पुस्तक आहे, नांदेडचं, विठ्ठल नागनाथ राऊतवार सरांचं कृषीशास्त्र नोट्स नावाचं हे पुस्तक आहे. चला सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थांबतोय, धन्यवाद.